नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर पहा, खास तुमच्यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी या भाषाविषयाचे अध्यापन शास्त्र आणि अध्यापन पद्धतीचे प्रश्न पाहणार आहोत. तर पहा, परीक्षेमध्ये अध्यापन शास्त्र अध्यापन पद्धतीमध्ये सुद्धा एक दोन प्रश्न असू शकतील, तर यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर आपण प्रश्न 1-2 ते 250 प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामुळे खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल आणि थोडासा फास्टही होणार आहे. कमी वेळेमध्ये आपण जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करूया. तर पहिला प्रश्न आहे, मातृभाषेची महती सांगताना मातृभाषा ही अंतःकरणाची भाषा आहे असे कोणी म्हटले आहे? तर असं कोलरिज याने म्हटलं आहे, आत्मप्रकटीकरणासाठी खालीलपैकी कोणती सर्वाधिक उपयुक्त माध्यम आहे? तर आत्मप्रकटीकरणासाठी मातृभाषा हे उपयुक्त माध्यम आहे. प्रश्न पुढचा आहे, अनादि काळापासून चालत आलेल्या संस्कृतीच्या संक्रमणाचे सर्वाधिक परिणामकारक माध्यम म्हणून खालीलपैकी कशाचा निर्देश करता येईल? तर भाषेचा, मातृभाषेच्या संबंधात बालकाचा पहिला गुरु कोणास म्हणता येईल? तर आईस म्हणता येतं. प्रश्न पुढचा, दर टिंबटिंब कोशांवर भाषा बदलत असते? तर 12 कोशांवर भाषा बदलत असते. दररोजच्या जीवनातील व्यवहार हे त्या ठिकाणी बोलल्या जाणाऱ्या टिंबटिंब होत असतात, तर बोलीभाषेमध्ये ते व्यवहार होत असतात. प्रश्न पुढचा आहे, मराठी ही टिंबटिंब राजभाषा आहे? तर महाराष्ट्राची राजभाषा आहे. भाषा हा टिंबटिंब भाषेतील मूळ धातू आहे. तर भाषा हा संस्कृत भाषेतील मूळ धातू आहे. अहिराणी वऱ्हाडी या खालीलपैकी कोणत्या भाषेच्या बोली आहेत? तर या मराठी भाषेच्या बोली आहेत. गोवा राज्याची राज्यभाषा खालीलपैकी कोणती आहे? तर कोकणी. श्रवण भाषण वाचन लेखन ही भाषा विकासाची टिंबटिंब आहेत, तर ही कौशल्ये आहेत. श्रवण व वाचन या खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या क्षमता आहेत? या ग्रहणात्मक क्षमता आहेत. प्रश्न पुढचा आहे, भाषण व लेखन यांचे वर्णन टिंबटिंब क्षमता असे करता येईल? तर भाषण आणि लेखन यांचे वर्णन प्रकटीकरणात्मक असं करता येतं. कोणतीही भाषा शिकवायची असल्यास त्या भाषेचे भरपूर टिंबटिंब केले जाणे आवश्यक आहे, तर श्रवण करणं आवश्यक असतं. प्रश्न पुढचा आहे, लहान मूल खालीलपैकी कोणत्या प्रकारे शिकत जाते? तर अनुकरणाने व निरीक्षणाने शिकत जाते. खालीलपैकी कोणत्या बाबीस भाषा शिक्षणाचा पाया म्हणता येईल? तर श्रवणास, ऐकल्याबरोबर सहज आकलन होणारा अर्थ म्हणजे वाच्यार्थ. प्रश्न पुढचा आहे, जेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ संदर्भाद्वारे समजावून घ्यावा लागतो तेव्हा त्या अर्थास काय म्हणतात? तर त्या अर्थास लक्ष्यार्थ असं म्हटलं जातं. प्रश्न पुढचा आहे, शब्दांच्या पलीकडे जाऊन सूचित केला जाणारा जो अर्थ तो टिंबटिंब होय, तर तो अर्थ म्हणजे ध्वन्यार्थ. श्रवणासंबंधीचा पहिला शिष्टाचार म्हणजे टिंबटिंब होय, तर बोलणाऱ्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे, तर हा या ठिकाणी पहिला शिष्टाचार असतो. भाषा विकासाच्या क्षमतांच्या विकसनाची पूर्वतयारी म्हणून खालीलपैकी कोणत्या बाबीचा निर्देश कराल? तर श्रवण, अर्थहीन श्रवणास कोणती संज्ञा आहे? तर अर्थहीन श्रवणास अश्रवण असं म्हटलं जातं. तुटकपणे झालेल्या श्रवणास काय म्हणता येईल? तर अधुरे श्रवण असं म्हटलं जातं. अशुद्ध श्रवणास खालीलपैकी कोणती संज्ञा आहे? तर अशुद्ध श्रवणास अपश्रवण असं म्हणतात. अश्रवण, अर्धश्रवण व अपश्रवण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे श्रवण दोष आहेत? तर हे मानसिक श्रवण दोष आहेत. श्रवण क्षमतेचे मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या प्रकारांनी करता येईल? तर तोंडी व लेखी, प्रात्यक्षिक, निरीक्षण या तिन्ही प्रकारे करता येतं. श्रवण क्षमता विकसित होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खेळ घ्यावेत? तर श्रवण क्षमता विकसित होण्यासाठी भाषिक खेळ घ्यावेत. उत्कृष्ट वक्त्याचे भाषणे ऐकल्याने खालीलपैकी कोणती क्षमता विकसित होईल? तर वक्तृत्व, तर ही क्षमता विकसित होते. गेय कविता विद्यार्थ्यांना ऐकविल्यास त्यांना श्रवणाची अनुभूती मिळेल. नाट्यकरण हे उत्कृष्ट टिंबटिंब साधन आहे. तर दृक श्राव्य साधन. भाषण हे भाषेचे कोणत्या प्रकारचे स्वरूप होय? तर प्रकटीकरणात्मक स्वरूप आहे भाषण. खालीलपैकी कोणत्या पर्यायात भाषणाची उद्दिष्टे दिली आहेत? तर इच्छा, भावना, विचार व्यक्त करणे हे एक उद्दिष्ट आहे. व्यक्तिमत्व विकास साधणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. अवघड विषय सोपा करून सांगणे हे सुद्धा उद्दिष्ट आहे. म्हणजे या तीनही पर्यायांमध्ये भाषणाची उद्दिष्टे दिली आहेत. अनौपचारिक संभाषण हा टिंबटिंब प्रकार आहे. तर हा संभाषणाचा प्रकार आहे. नाटकातील संभाषणाला टिंबटिंब म्हणतात. तर संवाद, औपचारिक संभाषणात टिंबटिंब अपेक्षित असते. तर
ओघवती व परिणामकारक भाषा ही औपचारिक संभाषणात अपेक्षित असते. उच्चारांच्या पातळीवरून टिंबटिंब स्पष्ट होतो, तर अभिनिवेश आवाजातील चढ उतारामुळे टिंबटिंब उत्पन्न होते. तर योग्य असं वातावरण भाषण किंवा संभाषणात टिंबटिंब आवश्यक आहे. विरामचिन्हांची दखल घेणे आवश्यक असते. प्रश्न पुढचा आहे, भाषण संभाषण कौशल्य हस्तगत करणे हा टिंबटिंब एक भाग आहे तर संपन्न व्यक्तिमत्वाचा भाग आहे. वाचनाची पूर्वतयारी 3 पातळ्यांवर किंवा स्तरांवर होत असते. खालीलपैकी कशाचा निर्देश यातील एक स्तर म्हणून करता येणार नाही? तर या ठिकाणी आधी भौतिक पातळी, तर याचा एक स्तर म्हणून करता येत नाही. तर बौद्धिक पातळी, भावनिक पातळी आणि शारीरिक पातळी, तर हे स्तर आहेत आणि ही पातळी किंवा स्तर नाही. प्रश्न पुढचा, भाषण संभाषणाचे खालीलपैकी कोणते उपक्रम शाळेत घेणे अगत्याचे आहे? तर विद्यार्थ्यास कथा सांगण्यास प्रवृत्त करणे, साभिनय गाणे म्हणून घेणे, एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेणे. तर वरील 3ही उपक्रम या ठिकाणी शाळेमध्ये घेणे आवश्यक आहे. टिंबटिंब भाषण संभाषणाचाच प्रकार आहे, तर मुलाखत घेणे हा भाषण संभाषणाचाच प्रकार आहे. गाणी, कोडी, भेंड्या, उखाणे, अंताक्षरी या प्रकारच्या स्पर्धांचा समावेश खालीलपैकी कोणत्या संभाषणाच्या प्रकारात होतो? तर या सर्वांचा अनौपचारिक संभाषणामध्ये समावेश होतो. काळे पाणी, माझी जन्मठेप, शत्रूच्या शिबिरात, माझ्या आठवणी हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लेखन खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? तर हे आत्मकथनपर पुस्तके आहेत. भाषण क्षमतेचे मूल्यमापन टिंबटिंब मदतीने करणे शक्य आहे, तर पडताळा सूचीच्या मदतीने करणं शक्य आहे. भाषण क्षमतेचे अचूक मूल्यमापन करण्यासाठी टिंबटिंब याचा उपयोग करावा. निरीक्षण, प्रासंगिक नोंदी आणि पडताळा सूची या वरील 3ही उपयोग करावा. प्रश्न पुढचा आहे, वाचन हा शब्द भाषेतील वच या धातूपासून तयार झाला आहे. तर संस्कृत या भाषेतील वच या शब्दापासून ध्वनीचे जेव्हा अर्थपूर्ण उच्चारण होते तेव्हा त्याला टिंबटिंब ही संज्ञा प्राप्त होते, तर त्यास वाचन असं म्हटलं जातं. NCERT ने अशयुक्त अध्यापन पद्धती ही अत्याधुनिक कल्पना इसवीसन टिंबटिंबमध्ये मांडली. तर 1978 भाषेचा वर्ण म्हणजे ध्वनी. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा, इयत्ता 10वी पाठ्यपुस्तकातील पित्तात सारे गोड हिवाळा, ग्रीष्मातल्या सकाळी, झाड झाडमुके या कविता कविता लेखनाच्या कोणत्या प्रकारात मोडतात? तर या निसर्ग कविता आहेत. मोठ्या आवाजात केलेले, स्वतःला व इतरांना कळेल असे उच्चारणाकडे लक्ष देऊन केलेले वाचन म्हणजे प्रकट वाचन. प्रश्न पुढचा आहे, मनातल्या मनात वाचणे म्हणजे मूक वाचन होय. मूक वाचनानंतर विद्यार्थ्यांना संबंधित उतार्यावरील टिंबटिंब विचारावेत. तर हेतू प्रश्न, टिंबटिंब हे प्रकट वाचनापेक्षा अधिक गतीने होते, तर मूक वाचन हे प्रकट वाचनापेक्षा अधिक गतीने फास्ट होत असते. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त वाक्यार्थ जाणून घेऊन वाचणे म्हणजेच गती वाचन होय. वाचनक्षमता विकसित करण्यासाठी खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावेत? तर वृत्तपत्रे, मासिके इत्यादींचे वाचन करून घेणे हा उपक्रम राबवला पाहिजे. भेंड्या, भाषिक खेळ इत्यादी स्पर्धा घेणे आणि मूक वाचनाची संधी उपलब्ध करून देणे म्हणजे अबकमधील सर्व उपक्रम राबवले पाहिजेत. प्रकट वाचनाच्या मूल्यमापनासाठी टिंबटिंब वापरावी तर पडताळा सूची वापरावी. भाषिक क्षमतांमध्ये अवघड, उच्च दर्जाची व गुंतागुंतीची क्षमता ही टिंबटिंब होय. तर ही लेखन, मराठी भाषेचा जन्म टिंबटिंब भाषेतून झाला तर संस्कृत भाषेतून झाला. लिख या संस्कृत धातूचे लेखन टिंबटिंब आहे, तर धातू साधित नाम आहे. लेखनातून होणारी अभिव्यक्ती टिंबटिंब असते, तर लेखनातून होणारी अभिव्यक्ती ही चिरकाल टिकणारी असते. लेखन ही टिंबटिंब निर्मिती आहे, तर लेखन ही मानवाची निर्मिती आहे. लेखनातून मानवाला टिंबटिंब मिळतो, तर लेखनातून नवनिर्मितीचा आनंद मिळतो. चांगले लेखन म्हणजे सुलेखन होय. टिंबटिंब लेखनातील बाळबोध प्रकार होय, तर अनुलेखन हा लेखनातील बाळबोध प्रकार आहे. टिंबटिंब अक्षर वळणदार होते, तर कित्ते गिरवण्याने अक्षर वळणदार होतात. टिंबटिंब म्हणजे ऐकलेले लिहिणे होय. तर श्रुतलेखन, श्रुतलेखनात विद्यार्थ्यांच्या महत्त्व टिंबटिंब महत्त्व आहे, तर अवधानाला श्रुतलेखनात महत्त्व आहे. कमीत कमी वेळात सुस्पष्ट, शुद्ध, वळणदार लेखन करणे म्हणजे टिंबटिंब होय. तर गती लेखन होय. दृक लेखन हा टिंबटिंब भाग आहे, तर स्वयं अध्ययनाचा भाग आहे. आत्मप्रकटीकरणाचे प्रभावी साधन म्हणजे टिंबटिंब होय. तर आत्मप्रकटीकरणाचे प्रभावी साधन म्हणजे लेखन होय. प्रश्न पुढचा आहे,
लेखनातील महत्त्वाचा दोष म्हणजे टिमटिंब होय तर अशुद्ध लेखन. लेखनास उत्तेजन देण्यासाठी कोणते उपक्रम राबवावे तर हस्ताक्षरांची स्पर्धा, निबंध स्पर्धा, भित्तीपत्रके अबकमधील तीनही उपक्रम राबवावेत. लेखनाच्या मूल्यमापनासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो तर नैदानिक कसोट्या, व्यक्तिगत नोंदी, पडताळा सूची या तिन्हींचा वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या विकासाचे स्वरूप त्रिविध असते असे टिमटिंब यांनी सांगितले आहे तर असे डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी सांगितलं आहे. एखाद्या विषयासंबंधी माहिती संकलित करणे व ती स्मरणात ठेवणे म्हणजे ज्ञान होय. पाठाचा आशय विद्यार्थी जेव्हा समजून घेतो तेव्हा त्यास टिमटिंब म्हणता येईल तर त्यास आकलन असं म्हणता येईल. व्याकरण शिकण्याचा मनोरंजक प्रकार म्हणजे टिमटिंब व्याकरण तर कार्यात्मक व्याकरण म्हणजे व्याकरण शिकवण्याचा मनोरंजक प्रकार. भाषिक क्षमतांचा महत्त्वाचा घटक म्हणजे टिमटिंब होय तर शब्द संपत्ती. इयत्ता पहिलीपासून विद्यार्थ्यांना टिमटिंब या साहित्य प्रकाराचा परिचय होतो तर यापैकी कथा या साहित्य प्रकाराचा परिचय होतो. ललित साहित्याचे टिमटिंब हे मुख्य दोन प्रकार आहेत तर गद्य व पद्य तर हे दोन मुख्य प्रकार आहेत. शिक्षकांना अध्यापनासाठी अध्यापन पद्धती निवडताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो तर आशय व पद्धती यांचा संबंध जाणून घ्यावा लागतो. विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान व आशय यांचा विचार करावा लागतो. विषयाची संरचना लक्षात घ्यावी लागते म्हणजे तिन्ही बाबींचा विचार करावा लागतो. यमुना पर्यटन या कादंबरीचे लेखक कोण तर बाबा पद्मजी. प्रश्न पुढचा. टिंबटिंब यांनी विशेषत्वाने मुलांवर उत्तम संस्कार करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या. साने गुरुजी, स्वामी व श्रीमान योगी या कादंबऱ्यांचे लेखक रणजित देसाई. प्रश्न पुढचा. कुसुमाग्रज यांचे मूळ नाव काय तर बी वा शिरवाडकर. केशव कुमार म्हणजेच प्र के अत्रे. प्रश्न पुढचा. राम गणेश गडकरी यांनी टिमटिंब या टोपण नावाने कविता लिहिल्या तर गोविंदा ग्रज या टोपण नावाने. स्फुट गोष्टी या नावाने मनोरंजन मासिकातून बाळबोध वळणाच्या कथा लिहिण्यास टिंबटिंब यांनी सुरुवात केली. ह ना आपटे यांनी टिंबटिंब हा ललित गद्य रचनेचा अनुपम विलास आहे तर नाटक. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा आहे. गद्य पद्य व्याकरण यांची वेगवेगळी संरचना करणे हा मराठीतील संरचनेचा कोणता प्रकार आहे तर साहित्य प्रकारानुसार संरचना. टिंबटिंब यांनी कौटुंबिक भावना जिव्हाळ्याने रंगविणारे लघुकथा लेखन केले तर यगो जोशी यांनी हे लघुकथा लेखन केले. लोकहितवादी आगरकर, चिपळूणकर, टिळक हे मराठीतील श्रेष्ठ निबंधकार होत. टिंबटिंब हा निबंधाचा हेतू असतो तर उद्बोधन करणे हा निबंधाचा हेतू असतो. लघुनिबंधाचा मुख्य हेतू टिंबटिंब आहे तर मनोरंजन करणे हा लघुनिबंधाचा हेतू असतो. निबंधात टिंबटिंब महत्त्व असते तर निबंधात विषयाला महत्त्व असते. चरित्रकार टिंबटिंब असावा तर चरित्रकार हा निष्पक्षपाती असावा. लेखकाने स्वतःच्या चरित्राचे केलेले विवरण म्हणजे आत्मचरित्र होय. प्रश्न पुढचा. अपूर्वाई व पूर्वरंग या प्रवास वर्णनपर पुस्तकांचे लेखक टिंबटिंब हो तर पु ल देशपांडे. रामायण व महाभारत ही टिंबटिंब आहेत तर महाकाव्य आहेत. प्रश्न पुढचा आहे. भावगीत व काव्यप्रकार समर्थपणे हाताळणारे कवी म्हणून टिंबटिंब यांचा उल्लेख केला जातो तर भारा तांबे यांचा उल्लेख केला जातो. प्रश्न पुढचा आहे. टिंबटिंब एकच पात्र, एकच प्रसंग व एकच भावना असते तर नाट्यगीतात आम्ही कोण ही टिंबटिंब कविता म्हणजे सुनीत या काव्यप्रकाराचा उत्कृष्ट नमुना आहे तर आम्ही कोण ही केशवसुतांची कविता म्हणजे सुनीत या काव्यप्रकाराचा उत्कृष्ट नमुना आहे. कारुण्याशी निगडीत असणारी आत्मनिष्ठ कविता म्हणजे विलिपिका होय. टिंबटिंब तालबद्धता नाद माधुर्य यांना खूप महत्त्वाचे महत्त्व असते तर बाल गीतात. प्रश्न पुढचा आहे. टिंबटिंब भाषा साधी सरळ आणि सोपी असते तर स्त्रीगीताची भाषा ही साधी सरळ आणि सोपी असते. विसंगतीचे दर्शन घडविणारे काव्य म्हणजे टिंबटिंब होय तर विडंबन काव्य म्हणजे विसंगतीचे दर्शन घडविणारे काव्य. गर्जा जय जयकार या कवितेचे कवी कुसुमा ग्रज हे आहेत. प्रश्न पुढचा. करेचे पाणी या आत्मचरित्राचे लेखक टिंबटिंब हे हो तर प्र के आत्रे. प्रश्न पुढचा आहे. ती फुलराणी या नाटकाचे लेखक पु ल देशपांडे हे आहेत. सत्यशोधक समाजाचे संस्थापक म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव घेतले जाते.
प्रश्न पुढचा आहे, सामान्य लोक जीवनातील दुःखाचे प्रत्येकारी लेखन करणारे साहित्यिक अण्णाभाऊ साठे, शतपत्र लिहिणाऱ्या लोकहितवादींचे मूळ नाव गोपाळ हरी देशमुख असे आहे. प्रश्न पुढचा आहे, गीताई या भगवद्गीताचे समश्लोकी भाषांतर टिंबटिंब यांनी केले तर विनोबा भावे यांनी वि स खांडेकरांच्या कोणत्या कादंबरीस ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, तर ययाती या कादंबरीस बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे लेखक राम गणेश गडकरी. प्रश्न पुढचा, सागरा प्राण तळमळला ही कविता विदा सावरकर यांची आहे. गदी माडगुळकरांनी लिहिलेले गीता रामायण गेली 50 वर्ष गाजत आहे. श्यामची आई व सुंदर पत्रे ही गाजलेली पुस्तके लिहिणारे साने गुरुजी होत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारत सरकारने कोणत्या सर्वोच्च सन्मानाने मरणोत्तर गौरवले आहे, तर भारतरत्न. त्याच्यानंतर पहा, पंडित ढोंगी साधू लोभी भिक्षेकरी आदींचा आपल्या वाङ्मयातून कडक समाचार घेणारे संत तुकाराम ज्ञानेश्वरीचे मूळ नाव भावार्थ दीपिका. त्याच्यानंतर मनाचे श्लोक व करुणाष्टके या स्फोटरचना समर्थ रामदास यांच्या आहेत. 16व्या शतकातील महाराष्ट्रातील सांस्कृतिक प्रबोधनाचे प्रवर्तक संत एकनाथ यांना म्हटले जाते. प्रश्न पुढचा, वामन नरहर शेषे यांनी कोणत्या नावाने काव्यलेखन केले, तर वामन पंडित. केकावली ही प्रसिद्ध रचना मोरोपंत या पंडित कवीने केली आहे. कृष्णाजी केशव दामले यांचे टोपण नाव केशव सूत असे आहे. त्याच्यानंतर पहा, प्रश्न पुढचा, त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणजेच बालकवी होय गझल हा काव्यप्रकार मराठीत आणण्याचे श्रेय माधव जुलियन यांना दिले जाते. त्याच्यानंतर मराठी कवी नवकवितेचे जनक बी सी मर्डेकर यांना म्हणतात. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर म्हणजेच आरती प्रभू. प्रश्न पुढचा आहे, तळागाळातील माणसांच्या वेदनेचे चित्रण फमू शिंदे यांच्या कवितेत आढळते. शिक्षकांनी विषयाची टिमटिम लक्षात घेणे आवश्यक आहे, तर संरचना लक्षात घेणे आवश्यक असते. मराठी भाषेच्या विकासाचे पुरावे टिमटिंब कालापासून उपलब्ध आहे, तर महानुभव कालापासून भाषा रचनेतील पहिला टप्पा हा चित्र वाचनाचा आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, पहिली दुसरीच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ रंगीबेरंगी चित्रमय असल्याने विद्यार्थी त्याकडे आकर्षित होत असतात. प्रश्न पुढचा, पाठ्यपुस्तकातील पाठांचे वर्गीकरण टिंबटिंब करणे शक्य असते, तर मूल्यांअनुसार करणे शक्य असते. कोणत्याही संरचनेत विषयाच्या व्यवस्थेचे अर्थपूर्ण टिंबटिंब असते तर वर्गीकरण असते. संरचना ही टिंबटिंब असते तर संरचना ही परिवर्तनीय असते. समान गुणधर्म असलेल्या चेतकांचा समूह म्हणजेच टिंबटिंब होय, तर संबोध होय. टिंबटिंब हे विचार प्रक्रियेचे महत्त्वाचे साधन आहे, तर संबोध हे विचार प्रक्रियेचे महत्त्वाचे साधन आहे. संबोधलाच मराठीत टिंबटिंब असेही म्हटले जाते, तर संकल्पना असं म्हटलं जातं. आशयुक्त अध्यापन पद्धतीमुळे अध्यापनात टिंबटिंब येत नाही तर तुटकपणा येत नाही. त्याच्यानंतर आज काल उद्या महिना वर्ष हे टिंबटिंब संबोध आहेत, तर कालवाचक संबोध आहेत. आई वडील आजी काका हे व्यक्तिविशिष्ट संबोध आहेत. गुणधर्मदर्शक संबोध टिंबटिंब हा म्हणता येईल, तर यापैकी शूर हा गुणधर्मदर्शक संबोध आहे. संबोध स्पष्ट झाला की टिंबटिंब चांगले होईल, तर संबोध स्पष्ट झाला की आकलन चांगले होईल. मराठीत च चे उच्चारण दोन प्रकारचे होतात. चमत्कार मधील च चा उच्चार टिंबटिंब प्रकारचा होय, तर तालव्य. संबोधांची श्रेणी ठरविण्यासाठी संबोधांचे एकत्रीकरण करणे जरुरीचे आहे. प्रश्न पुढचा, इयत्ता पहिली दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे पृथक्करण टिंबटिंब करणे योग्य ठरेल, तर भाषा रचनेनुसार. विद्यार्थ्यांच्या अध्ययनास गतिमान करणारी प्रक्रिया म्हणजेच अध्यापन होय. अध्यापनात शिक्षक व विद्यार्थी यांच्यात आंतरक्रिया चालू असते. अध्यापन म्हणजेच अध्ययनासाठी चेतना मार्गदर्शन दिग्दर्शन व प्रोत्साहन आहे, अशी अध्यापनाची व्याख्या बर्टन यांनी केली आहे. वेगवेगळे पाठ शिकविताना शिक्षकाने टिंबटिंब पद्धतीचा वापर करावा, तर वेगवेगळ्या पद्धतींचा हर्बर्ट यांच्या टिंबटिंब मानसशास्त्रीय आधार आहे. तर पंचपदीला मानसशास्त्रीय आधार आहे. हर्बर्टच्या पंचपदीतील दुसरी पायरी हेतुकथन ही आहे. आपण शिकवलेला पाठ विद्यार्थ्यांना समजला की नाही हे पाहण्याची तयारी म्हणजेच मूल्यमापन होय. हेतुकथन कशा प्रकारचे असता कामा नये, तर फार लांबलचक असता कामा नये. विद्यार्थ्यांचा पाठातील सहभाग टिंबटिंब असतो तर चैतन्यदायी असतो.
काव्य ही जीवनाकडे पाहण्याची संवेदनक्षम दृष्टी आहे. मुख्य विषयाचे विद्यार्थ्यांना आकर्षण वाटावे म्हणून प्रस्तावना उत्तम करावी. टिंबटिंब विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागते, तर गृहपाठामुळे विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागते. काव्यात तालबद्धता व गेयता असेल तर विद्यार्थी कविता लवकर पाठ करतात. टिंबटिंब उताऱ्यांचा हेतू बुद्धीला चालना देण्याचा आहे, तर विचारनिष्ठ उताऱ्यांचा हेतू निबंध लेखनासाठी टिंबटिंब पद्धती वापरणे जास्त उपयुक्त आहे. तर पाच, चर्चा पद्धती. प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. प्रश्न पुढचा आहे, प्रश्न विचारल्यामुळे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते. प्रश्न पुढचा, टिंबटिंब व्यंजना व लक्षणा हे शब्दांचे त्रिविध अर्थ होत, तर अभिधा व्यंजना व लक्षणा हे शब्दांचे त्रिविध अर्थ होत. व्याकरण हे भाषेचे टिंबटिंब आहे, तर व्याकरण हे भाषेचे शास्त्र आहे. हुशार गोड हे टिंबटिंब आहे, तर गुण विशेषणे आहेत. प्रश्न पुढचा आहे, टिंबटिंब ही अध्यापन पद्धती व्याकरण शिकविण्यास उपयुक्त ठरते, तर उद्गामी अध्यापन पद्धती आजची शिक्षण पद्धती खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे? तर विद्यार्थी केंद्रीय, मानसशास्त्रीय आणि क्षमताधिष्ठित तीनही प्रकारची आहे. उद्गामी पद्धतीची वैशिष्ट्ये कोणती सांगता येतील? तर विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव देता येतो, विद्यार्थी स्वावलंबी होण्यास मदत होते, विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनास प्रेरणा मिळते. तर तीनही वैशिष्ट्ये आहेत. उद्गामी पद्धतीची कल्पना प्रधान निबंधामध्ये विद्यार्थ्यांच्या टिंबटिंबला भरपूर चालना मिळते, तर कल्पना शक्तीस निबंध लेखनामुळे विद्यार्थ्यांच्या टिंबटिंब भर पडते, तर शब्द संपत्तीत निबंध लेखनामुळे भर पडते. अध्यापन अधिक प्रभावी व रंजक होण्यासाठी शिक्षकाने टिंबटिंब पद्धती वापरावी. तर नाट्यीकरण पद्य पुढचं आहे, पद्य शिकवताना विद्यार्थी स्वतःच्या भाषेत उत्तरे देतो, यातून टिंबटिंब ही क्षमता दिसते. तर भाषण क्षमता, पाठाच्या अनुषंगाने विद्यार्थी स्पष्टीकरण लिहितो तेव्हा त्याची टिंबटिंब ही क्षमता कौशल्य विकसित होत असते. तर लेखन कौशल्य विकसित होत असते. व्याकरणातील नाम शिकविल्यानंतर विद्यार्थी नामाचा वाक्यात उपयोग करतो, हे विद्यार्थ्यांचे उपयोजन होय. टिंबटिंब पद्धती ही शिक्षक प्रधान अध्यापन पद्धती आहे, तर उद्गामी आणि अवगामी ही शिक्षक प्रधान पद्धती आहे. विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धती म्हणून परिसंवाद ही पद्धती वापरली जाते. एखाद्या विषयाचे विवेचन किंवा स्पष्टीकरण करणे म्हणजेच व्याख्यान होय. टिंबटिंब या पद्धतीत विद्यार्थ्यांच्या क्रियाशीलतेला वाव नसतो. व्याख्यान पद्धतीत प्रकल्प पद्धतीचे जनक डॉक्टर किलपॅट्रिक. त्याच्यानंतर प्रश्न पुढचा, विद्यार्थ्यांच्या वैचारिक शक्तीचा विकास होण्यासाठी टिंबटिंब ही पद्धती उपयोगी ठरते, तर प्रकल्प पद्धती आई वडील आजी मामा पालक चालक मालक वाहक हे संबोध संबोधाच्या कोणत्या प्रकारात येतात? तर व्यक्तिविशिष्ट या प्रकारात. सोप्या गोष्टी विद्यार्थ्यांना लवकर समजतात म्हणून शिकवताना सोप्याकडून अवघडाकडे हे सूत्र वापरावे. निबंध लिहिताना पृथक्करणाकडून संयोजनाकडे हे अध्यापन सूत्र वापरणे योग्य आहे. निबंध लिहिताना विशिष्टाकडून सामान्याकडे या अध्यापन सूत्रावर टिंबटिंब ही अध्यापन पद्धती आधारलेली आहे. तर उद्गामी पद्धती, एका शिक्षकाने एकाच वेळी एकापेक्षा अधिक वर्गांना अध्यापन करणे यालाच बहुवर्गीय अध्यापन असं म्हणतात. विद्यार्थी शिक्षक, विद्यार्थी विद्यार्थी, विद्यार्थी साहित्य अशा अंतरक्रिया टिंबटिंब अध्यापन पद्धतीत होतात, तर बहुवर्गीय अध्यापन पद्धतीत होतात. अभ्यासक्रमाचे नियोजन, अध्यापन व टिंबटिंब हे तीनही घटक महत्त्वाचे आहेत. तर आकलन, नियोजन, अध्यापन आणि आकलन हे तीनही घटक अभ्यासक्रमाचे महत्त्वाचे आहेत. आशयुक्त अध्यापन करताना अध्यापनाची प्रक्रिया ही आशयापासून सुरू होते. विशिष्ट हेतूने संकलित केलेल्या माहितीचे उपघटकामध्ये पृथक्करण करणे म्हणजेच आशय विश्लेषण होय. प्रश्न पुढचा, विद्यार्थी अन्य लेखकांचे लघुनिबंध वाचतो, यात विद्यार्थ्यांचे अभिरुची हे उद्दिष्ट दिसते. आशय विश्लेषणामुळे ध्येय उद्दिष्ट अभ्यासक्रम पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तक ही साखळी दृढ होते. नियम सूत्र सांगून नंतर उदाहरणे देणे असा क्रम अवगामी या पद्धतीत आहे. टिंबटिंब जेवढे जास्त तेवढे ज्ञान पक्के होते, तर उपयोजन जेवढे जास्त तेवढे ज्ञान पक्के होते. प्रभावी अध्यापनासाठी कथन हे कौशल्य महत्त्वाचे आहे. कथाकथन या अध्यापन पद्धतीमुळे खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य होतात? तर विद्यार्थ्यांचा भाषिक विकास घडून येतो आणि विद्यार्थ्यांचे मनोरंजन होते. ही दोनही उद्दिष्टे साध्य होतात. टिंबटिंब हा अध्यापनाचा आत्मा आहे. तर प्रश्न पद्धती, पुढचा प्रश्न, शिकविलेला भाग समजला की नाही हे पाहण्यासाठी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना मूल्यमापनात्मक प्रश्न म्हणतात. गद्य पद्य व्याकरण शिकविताना स्पष्टीकरण पद्धती वापरावी. स्पष्टीकरण पद्धतीमुळे विषयाचे आकलन सुलभ होते.
अभ्यास व स्वाध्याय दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे ज्ञान दृढ होते. टिंबटिंब हा स्वाध्यायाचा आत्मा आहे, तर नाविन्य हा स्वाध्यायाचा आत्मा आहे. एखाद्या प्रश्नाच्या उत्तराचा सत्यशोध घेण्यासाठी केलेला शाब्दिक प्रयत्न म्हणजे चर्चा होय. औपचारिक व टिंबटिंब असे चर्चेचे दोन प्रकार आहेत, तर औपचारिक आणि अनौपचारिक. मार्गदर्शनपर अध्यापन पद्धतीत शिक्षकाची भूमिका केवळ मार्गदर्शकाचीच असते. भाषा शिकवताना फळा हे महत्त्वाचे दृक साधन आहे. टिंबटिंब हजार शब्दांचे काम करते. चित्र पुष्कळ माहिती थोडक्यात व सुसंगतपणे देण्यासाठी तक्ते हे साधन उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांना मूक वाचनापूर्वी हेतुप्रश्न देण्यामागचा उद्देश कोणता असतो, तर विद्यार्थ्याला निश्चित दिशेने वाचनास प्रवृत्त करून आशयाप्रत पोहोचविणे. ग्रामोफोन, टेप रेकॉर्डर, आकाशवाणी ही टिंबटिंब साधने आहेत, तर ही श्राव्य साधने आहेत. नाटक, चित्रपट, दूरदर्शन, VCR ही दृकश्राव्य साधने आहेत. मूक वाचनामुळे कोणते फायदे होतात, तर यापैकी तीनही फायदे होतात, म्हणजे मूक वाचनामुळे विद्यार्थ्यांची विचारक्षमता, आकलन क्षमता व ज्ञान वाढते. मूक वाचनामुळे अवधानपूर्वक वाचनाची सवय लागते आणि वाचनाची गती वाढते. एका तासिकेसाठी करण्यात येणाऱ्या अध्यापन नियोजनास टिंबटिंब असे म्हणतात. पाठ नियोजन, टिंबटिंब हा वार्षिक नियोजनाचा मूलाधार आहे, तर घटक हा वार्षिक नियोजनाचा मूलाधार आहे. नियोजनामुळे अध्यापन टिंबटिंब होते, तर उद्दिष्टानुगामी होते. नियोजन महत्त्वाचे असले तरी त्यात परिस्थितीनुरूप लवचिकता असावी. वार्षिक नियोजन यशस्वी करण्यासाठी टिंबटिंब नियोजन महत्त्वाचे आहे, तर घटक नियोजन महत्त्वाचे आहे. घटक नियोजनामुळे अध्यापनात सुसूत्रता येते. घटक नियोजनातील शेवटचा टप्पा म्हणजे स्वाध्याय देणे. विद्यार्थी व अभंगातील उदाहरणे दाखले दाखवितो. या उदाहरणातून खालीलपैकी कोणते उद्दिष्ट साध्य झाल्याचे स्पष्ट होते, तर रसग्रहण. पाठ नियोजनात टिंबटिंब आवश्यकता असते, तर पाठ सम्यक दृष्टीची आवश्यकता असते. विद्यार्थ्यांची पूर्वज्ञान जागृत करणे हा टिंबटिंब हेतू असतो. प्रस्तावनेचा हेतू असतो. एखादा विचार सामावून घेण्याची कुवत म्हणजेच क्षमता. विद्यार्थ्यांचे वस्तुनिष्ठ मूल्यांकन करून विद्यार्थ्यांची क्षमता संपादनक पातळी ठरविण्यासाठी घेतलेली चाचणी म्हणजेच क्षमता चाचणी होय. क्षमता चाचणीमुळे शाळेतील टिंबटिंब गती मिळते, तर शिक्षण प्रक्रियेला. चाचणीद्वारे शिक्षकाच्या कामाचे मूल्यमापन होते. प्रश्न पुढचा आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या माहिती करून घेण्यासाठी काही साधनांचा किंवा कसोट्यांचा शिक्षकाला वापर करावा लागतो. या साधनांनाच टिंबटिंब कसोट्या म्हणतात, तर नैदानिक कसोट्या असं म्हणतात. विद्यार्थ्यांच्या चुकांमागील कारणे शोधल्यानंतर पुढचा टप्पा टिंबटिंब होय, तर उपचारात्मक उपाययोजन करणे. मूल्यमापनामुळे प्रगतीची टिंबटिंब कल्पना येण्यास मदत होते, तर वस्तुनिष्ठ कल्पना येण्यास मदत होते. अशा प्रकारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अध्यापनशास्त्र आणि अध्यापन पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न पाहिले आहेत. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत